नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे खानदेशी मसाला कढी. आमच्या खानदेशात मसाला वाटून हिरवं वाटण वाटून मसाला तयार करून ही कढी बनवली जाते आणि खूप चव त्याची खूप भन्नाट असते, खूप टेस्टी लागते ही कढी. पांढऱ्या भातासोबत खा किंवा मसाले भातासोबत खा किंवा चपाती भाकरीसोबत खा ही कढी, खूप भन्नाट. किंवा तोंडाला चव नसेल तर पिण्यासाठी म्हणून, नुसती पिण्यासाठी म्हणून सुद्धा तुम्ही बनवू शकता. अगदी तोंडाला चव येते, तर नक्की बनवून बघा. आता आपण कृतीकडे वळूया. तर सर्वप्रथम आपल्याला कढीसाठी जो मसाला बनवायचा आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आपण. तर त्यासाठी जो मोठा चमचा असतो आपला पोहे खायचा चमचा, ते दोन मोठे चमचे आपण हे धणे घेतलेले आहेत. एक मोठा चमचा बडीशेप, अर्धा चमचा किंवा पाव चमचा जिरे, कारण फोडणीतही आपण जिरे वापरणार आहोत. आणि हे 1 इंचभर आलं, हे 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि ह्या 3 ते 5 मिरच्या. मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, कमी तिखट, जास्त तिखट, जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने घ्या. आणि ही काहीतरी 8-10 कढीपत्त्याची पाने आणि ही थोडीशी कोथिंबीर. तर हे सगळं आता आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि छान मिश्रण वाटून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता हे वाटण मिक्सरमधून आपण छान काढून घेतलेलं आहे, दळून घेतले. खूप असं बारीक पेस्ट करायची नाही, थोडीशी अशी जाडी भरडी ठेवायची पाटावर वाटल्यासारखी. तर आता आपण 1 लिटर ताक घेतलेला आहे, तर त्यासाठी आपल्याला हे बेसन पीठ ते ताकामध्ये मिक्स करून घोळ करून घ्यायचं आहे. तुम्हाला दही वापरायचे असेल दही वापरा, ताक वापरायचं असेल ताक वापरा, दोघंही पद्धतीने छान होती ही कढी. तर सुरुवातीला आपण 1 लिटर ताकासाठी, तर हे जवळजवळ 4 चमचे आता मी पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. आणि आता ते त्यामध्ये थोडं थोडं ताक घालून त्याच्या गाठी मोडून घेऊयात. छानपैकी घुसळून घ्यायचं आहे ताक, अजिबात गाठी ठेवायच्या नाहीत. हे पण मी छान या सगळ्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये अजिबात कसल्याही प्रकारच्या गाठी नाही. आपण हे जे 1 लिटरभर ताक घेतलेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे. तर आता आपण एक छानपैकी पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 3 मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे, कारण स्टीलच्या पातेल्यात पटकन तेल तापते आणि मसाले जळण्याची शक्यता असते. तर सर्वप्रथम आपण मोहरी तळतळून घ्यायची. काही मेथीची दाणे आहेत ती पण टाकून घ्यायची. जिरे आणि थोडासा हिंग. कढीपत्त्याची पाने आणि हे जे आपण वाटलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचंय. आणि छान परतवून घ्यायचं, मसाला छान खेळपर्यंत परतवत राहायचंय. करपू द्यायचं नाही, कारण स्टेनलेस स्टीलमध्ये करपण्याची शक्यता असते, म्हणून
ऑइली सारखं मिक्स करत राहायचं आहे. तर आता मसाला छान आपला तेल फुटेपर्यंत परतवून घेतला आहे, त्यामध्ये आता थोडीशी हळद घालून घ्यायची, छान मिक्स करून घ्यायचं आहे. कुणाकुणाला हळद नाही आवडत, नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि आता हे जे आपण बेसन पीठ व ताकाचा घोळ केलेला आहे हे हळूहळू टाकत जायचं आणि मिक्स करत जायचं. आता यामध्ये सगळं घोळ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात जे वाटण वाटलं होतं आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून आणि त्यामध्ये कढी घट्ट पातळ कशी आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा. पण जास्त घट्टही चांगली वाटत नाही ती आणि जास्त पातळही नाही, त्यामुळे अशी मध्यम ठेवायची. एक दोन उकळी आल्यानंतर बघायचं, कढी घट्ट वाटत असल्यावर थोडं पाणी अजून ॲड केलं तरी चालेल, पण मला इतपतच घट्ट आवडते त्यामुळे मी अशीच ठेवते. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता. तर आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला अंदाजे चवीनुसार. आणि ही थोडीशी कसुरी मेथी आहे ती थोडी हातावर घेऊन आणि अशी रगडून रगडून घ्यायची हातावर आणि टाकायची. फोडणीमध्ये जे आपण मेथी दाणे घातले आहेत आणि आता वरून ही कसुरी मेथी आणि जो आपण हिरवा मसाला जे वाटण वाटला आहे यामुळे ही कढी खूप भन्नाट चव देते. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर खानदेशामध्ये असेच वाटण वाटून या पद्धतीने ही कढी बनवली जाते. तर आता मीठही टाकून झाले, कसुरी मेथीही झाली टाकून, आता या कढीला आपल्याला एक ते दोन उकळी आणायची आहे आणि त्यासाठी गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि सतत हे असं ढवळत राहायचं आहे किंवा त्यामध्ये अशी ही पळी टाकून ठेवायची, म्हणजे कढी आपली ही फुटणार नाही याची काळजी घ्यायची. जर गॅस मोठा केला तर कढीला उकळी येईल पण कढी फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आणि तिला असं अधूनमधून ढवळत राहायचं. ही पळी त्यामध्येच ठेवलेली राहू द्यायची. तर आता कढीला बघा छान उकळी आलेली आहे, कढी आता बनून रेडी आहे. या कढीमध्ये जर तुम्हाला गोड आंबट खाण्याची आवड असेल तर तुम्ही गूळ किंवा साखर टाकू शकता, पण घरामध्ये कसं एकाला आवडतं एकाला नाही, त्यामुळे आंबटच ठेवायची आणि ज्यांना खायची असेल त्यांनी आपल्या डिशमध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची त्या कढीमध्ये. तर आता आपण ही कढी बाउलमध्ये काढून सर्व करून घेऊयात. हा हा हा, खानदेशी कढीची बात असणारी आहे, सुगंध इतका भारी येतोय त्याचा, खूप टेस्टी बनलेली आहे ही कढी. एकदम भन्नाट चव आहे या कढीची. तर मग मैत्रिणींनो, कशी वाटली आजची खानदेशी मसाला कढी? तर बनवून बघा तुम्ही आणि तुमचे कमेंट्समध्ये विचार मांडा, मला तुमचे मत कळवा. तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.